मी आज सांगतो की सगळ्यांच्या मतानं म्हणजे अगदी आदरानं प्रेमानं म्हणजे या मतदारसंघातून आमच्या बहिणी आमदार प्रणिती शिंदेला उमेदवारी द्यावं आणि आम्ही त्यांना हेही आश्वासन दिलंय की हे सृष्टीला आम्ही करू, सृष्टीला निर्णय घेण्यासाठी आम्ही मदत करू आणि इथल्या सगळ्या लोकांचं हे मत आहे आणि निश्चितपणानं हे जर उमेदवारी दिलं तरी आपल्याला यश मिळेल हेही आम्ही सृष्टीला सांगू असं आश्वासन त्यांना दिलेलं आहे आणि हे उमेदवार निश्चित राहतील असं मी सृष्टीच्या वतीनं आपल्याला कार्यकर्त्या नात्याने मला खात्री आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. भारतीय जनता पार्टीला काँग्रेसचा कुठलाही उमेदवार असला तर कुठलाही फरक पडणार नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी राजकारण करत असते. त्याच्यामुळं एकंदरीत विकास जर बघितला तर विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे निवडून येईल. आणि याचा जर विचार केला तर काँग्रेसमध्ये उमेदवारच उरलेले नाहीत, कारण एकतर शिंदेसाहेब उभारतील किंवा शिंदेसाहेबांची मुलगी, कारण बापलिकेचीच पार्टी राहिलेली, या पार्टीत कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी जर इथं इच्छा व्यक्त केली आमदार होण्याची तर त्याला पार्टी सोडावं लागती. आज जर तुम्ही बघितलं महेश कोटे असतील, तौफिक शेख असतील, यू एन बेरिया असतील किंवा खरडमल असतील, या सगळ्यांना पक्षाच्या बाहेर जावं लागलं अशी पार्टीची अवस्था झाली. आणि यांना मध्य मतदारसंघात निवडून येण्यासाठी दमछाक होती आणि लोकसभेच्या तर गोष्टी फार लांबच्या आहेत. आणि गृहमंत्री असताना, शिंदेसाहेब गृहमंत्री असताना त्यांना आमच्या शरद बनसोडेंनी पराभूत केलं होतं. सुभाषबापू देशमुखांनी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई यांना पराभूत केलं होतं. निश्चितपणाने ही पार्टी विकास आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरची, म्हणून कुणीही उमेदवार आला तर भारतीय जनता पार्टीला फरक पडणार नाही